चला तर मी आज तुम्हाला दाखवते पुरणपोळीची आमटी कशी बनवतात, अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. गॅस ऑन करते. गॅस ऑन केलाय, थोडी कढई गरम झाली की आपण त्याच्यामध्ये लागणारे साहित्य टाकू. कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये मी 2 ते 3 टेबल स्पून तेल घेतलेलं आहे, तेल टाकलेलं आहे. कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता आणि मोहरी, त्याच्यामध्ये मी थोडस हिंग टाकते कारण की ही पुरणपोळीची आमटी आहे म्हणून, चणा डाळ आहे म्हणून मी त्याच्यामध्ये हिंग टाकलेला आहे थोडस. आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे 1 टेबलस्पून गोडा मसाला टाकते, 1/2 टेबलस्पून मी कलर मसाला टाकणार आहे. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तेलामध्ये गोडा मसाला आणि थोडासा कलर मसाला टाकलेला आहे. आता मी त्याच्यामध्ये वाटण केलेलं टाक. वाटण कसं केलं मी ते तुम्हाला सांगते. हे बघा, 2 ते 3 चमचे हे वाटण टाकणार आहे. हे आपल्याला छान असं परतून घ्यायचंय. मस्त असं वाटणामध्ये सुकं खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि कांदा छान असं भाजून घेतलेलं, भाजून घेऊन बारीक केलेलं आहे. छान असं भाजून घेतलेलं आहे आणि मिक्सरमध्ये मी ते बारीक करून घेतलेलं आहे वाटण. तुमच्या घरी जर जास्त लोक असतील तर तुम्ही वाटणही जास्त घेऊ शकता आणि मसाल्याचं प्रमाणही वाढवू शकता. जे मी 1-1 टेबलस्पून घेतलेलं आहे ना, तुम्ही 2-2 टेबलस्पून घेऊ शकता. आता हे वाटण आपल्याला 5 मिनिट कंटिन्यू असं भाजून घ्यायचं आहे, मस्त परतून घ्यायचं आहे. असं तेल सुटलं ना की मग आपण त्याच्यामध्ये मीठ, हळद आणि लाल मिरची पावडर टाकणार आहोत. आता मी त्याच्यामध्ये टाकते हळद, आवडीनुसार मीठ. घरी केलेला मसाला आहे तो, घरी केलेला मसाला आहे जो मी नेहमीचा, तो टाकते 1 टेबलस्पून. तुम्ही ह्याच्यामध्ये चिंचेचं पाणी किंवा गूळ किंवा साखर टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. पण मी तिखट आमटी करते म्हणून मी चिंचेचं पाणी नाही टाकणार आहे आणि गुळही नाही टाकणार, पण तुम्ही टाकू शकता, तुमच्या आवडीवरती डिपेंड. मसाला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. हे बघा, ती बनवते ना मी, ती स्पेशली पुरणाची आमटीची पोळी आहे. म्हणजे ही पुरणपोळीची आमटी आहे. हे आमटी आपण पुरणपोळीसोबत खाऊ शकतो. ती आमटी बनवते मी. पुरणपोळीची आमटी म्हटलं ना तर कढीपत्ता त्याच्यामध्ये टाकायचा, कारण कढीपत्त्याने खूप छान अशी टेस्ट येते आमटीला. मी कांदा, कोथिंबीर, टोमॅटो आणि हलं लसूण ते सगळं वाटून घेतलेलं आहे म्हणून मी फोडणीला ते काहीच टाकलेले नाही आहे. फोडणीला मी फक्त मोहरी आणि कढीपत्ताच टाकलेला आहे आणि थोडंसं हिंग टाकलेलं आहे. तर मी हे आमटी तिखट बनवणार आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये गूळ किंवा साखर टाकणार नाही. ह्याला अलकसं तेल सुटलं की आपण त्याच्यामध्ये वेळवणी टाकणार आहे. वेळवणी म्हणतात किंवा आमटीचं पाणी जे आहे पुरणाच्या ते म्हणतात. बघा, मसाल्याला तेल सुटत चाललेलं आहे आणि मसाला छान भाजलेला आहे, त्याचा सुगंधही खूप छान येतोय. तर आता आपण त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते जे काढून घेतलेले आहे, जे मी पुरण केलेलं आहे, तुम्ही वेळवणे किंवा पुरणाचं पाणीही म्हणू शकता. तर हे बघा, असं छान करून घेतलेलं आहे. मसालाही आपला छान परतून झालेला आहे, त्याला तेल सुटलेलं आहे. तरी मी त्याच्यामध्ये आता हे वेळवणे टाकते. छान असं आपल्याला ते पळीने असं हलवून घ्यायचं आहे एकत्र करून. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप घट्ट नको असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता आणि घट्ट हवा असेल तर ठीक आहे असंच ठेवू शकता. पण मी ह्याच्यामध्ये अजून 1/2 ग्लास पाणी टाकणार आहे. मसाला वाटून घेतलेला होता ना, त्या मिक्सरमध्ये मिक्सरचंच पाणी आहे, त्या मसाल्याचं पाणी आहे, जे मी वाटण वाटून घेतलेलं त्याचंच पाणी आहे. तर ते पाणी मी ह्याच्यामध्ये टाकते कारण मला आमटी खूप घट्ट ठेवायची नाही आहे. मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि ते हलवून घेते. आमटी अजूनही घट्ट आहे म्हणून मी ते पूर्ण पाणी त्याच्यामध्ये टाकणार आहे. पोळी बरोबर किंवा चपाती बरोबर खाऊ शकता. आणि ही आमटी शिळी असेल तर खूपच भारी लागते, टेस्ट येते. जितकी आमटी शिळी होईल ना तितकी खायला खूप टेस्ट येते. मस्त झालेली आहे आमटी. आता ही आमटीला उकळी आली की आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत. मी मसाल्यामध्ये पण कोथिंबीर घेतली होती, पण आमटीला उकळी आली किंवा वाटीमध्ये काढून घेतली एखाद्या बाउलमध्ये तर त्याच्यावर आपण कोथिंबीर टाकली तर अजूनही भारी दिसेल. आमटीला छान आमटी छान अशी उकळली आहे. तुम्हाला हलवून दाखवते. खूप घट्टही नाही आणि खूप पातळी नाही, मध्यम अशी मी आमटी केलेली आहे.
अजून थोडी उकळी आली की आपण ही आमटी एका बाउल मध्ये काढून घेऊया. छान अशी उकळलेली आहे, आपण त्याच्यामध्ये टाकूया कोथिंबीर थोडीशी आणि हळदी घेऊया. आता कोथिंबीर टाकलेली आहे, छान अशी चविष्ट अशी आमटी झालेली आहे. तर मी आता ही एका बाउलमध्ये काढून घेते. गरम गरम अशी आमटी तयार. मी गॅस ऑफ करते आणि मी ही आमटी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. इथे मी एक बाउल ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ती आमटी काढून घ्यायची आहे. मी खूप असं तेल टाकलेलं नाही, त्यामुळे जास्त अशी तरीवारी आमटी मी केलेली नाहीये. कारण की नॉर्मल जेवढी असेल ना तेवढी खायला पण मस्त लागते. भरपूर लोकांचा असा प्रॉब्लेम आहे की त्यांना तेल जास्त चालत नाही, म्हणून मी साधी नॉर्मलच आमटी केलेली आहे. ही आमटी अशी केली की ती पुरणपोळी बरोबर, चपाती बरोबर आणि भाताबरोबरही तुम्ही खाऊ शकता. तरी छान अशी आपली आमटी तयार झालेली आहे. मी खूप तेलही टाकले नाही, अतिशय प्रमाणात आमटी केलेली आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही आमटी खाऊ शकतात. मी जास्त तिखटही केलेली नाही आहे. तर आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया, अजून छान टेस्ट येईल. तर मी त्याच्यावर कोथिंबीर टाकलेली आहे. हे बघा, मी तुम्हाला हलवून दाखवते. खूप छान अशी आमटी झालेली आहे. तुम्ही ही आमटी भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा पुरणपोळीबरोबरही खाऊ शकता. आणि मी नॉर्मल आमटी केलेली आहे की खूप तिखट नाही, गोडी नाही, मध्यम अशी आमटी केलेली आहे की लहानांपासून मोठ्यापर्यंत ही आमटी खाऊ शकता. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला, लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.